85 वर्षाचा आजोबा ज्याला नीट हिंडता फिरता येत नाही तो 10 फूट झाडावरती चढून सुसाईड अटेम्प्ट करतो। 75 वर्षाची आजी सकाळी उठून सर्वांशी व्यवस्थित बोलते आणि संध्याकाळी तिची मुलगी येऊन बघते तर आईने सुसाईड अटेम्प्ट केले। ज्या वयामध्ये खेळायचं असतं, फिरायचं असतं, जीवनाचा रस घ्यायचा असतो त्या वयामध्ये अगदी 16व्या वर्षामध्ये एक मुलगी फार्मेट खाऊन आत्महत्या करते। ज्या ठिकाणी ट्रेनचा आवाज ऐकूनच अंगावरती सहारे काटे येतात त्या ट्रेनच्या पटरीखाली जाऊन एक मुलगा अगदी 18व्या वर्षामध्ये आत्महत्या करतो। एक जोडपं ज्याला घरचा विरोध असल्या कारणानं दोघेही ट्रेनच्या पटरीखाली येऊन आत्महत्या करतात। असे अनेक प्रकारच्या घटना आपल्या समाजामध्ये आता दर दिवस वाढतच चाललेले आहे आणि आपण फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप या सोशल मीडियामध्ये गुंतलेलो आहे, याच्यामध्ये आपण 24 तास व्यस्त असतो। नवऱ्याला बायकोसाठी टाइम नाही, बायकोला नवऱ्यासाठी टाइम नाही, आई वडिलांना मुलांसाठी टाइम नाही। टेक्नॉलॉजी आपल्या करिता आहे, आपण टेक्नॉलॉजी करिता नाही। टेक्नॉलॉजी आपण वापरली पाहिजे, टेक्नॉलॉजीने आपल्याला वापरता कामा नये। टेक्नॉलॉजीला आपण बनवलंय, टेक्नॉलॉजीला ने आपल्याला बनवलेलं नाही। म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। एकंदर माझा सांगण्याचा उद्देश असा की तुमच्या 24 तास बिझी शेड्यूलमधून जरी का तुम्ही 2 मिनटं काढली तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या रिलेटिव्हसाठी, फक्त त्यांच्या गोष्टी ऐकून घेण्यासाठी, त्यांना प्रेमानं 2 शब्द बोलण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये काय चाललंय हे विचारण्यासाठी, तरी एखाद्या आशाहीन झालेल्या माणसाच्या जीवनामध्ये एक आशेचं किरण येऊ शकतं। तुमच्या या 2 मिनिटांमुळे एखाद्याला जगण्याची इच्छा निर्माण होऊ शकते का? तर तुमच्या या 2 मिनिटांमुळे हे 2 मिनिटं हे डिसाईड करतात की तुम्ही कोणाला तरी व्हॅल्यू देता। म्हणजे ज्या व्यक्तींसोबत तुम्ही 2 मिनिटं शेअर करता, ज्या व्यक्तींसोबत तुम्ही टाइम पार्टिसिपेट करता, त्याला स्वतःची इम्पॉर्टंट समजते कार की मी पण या लाईफमध्ये माझी पण काहीतरी इम्पॉर्टन्स आहे आणि ह्याच्या कारणानं त्याच्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल घडून येतो आणि आशाहीन झालेल्या जीवनामध्ये एक आशेचे किरण निर्माण। Only for 2 minutes. Share with your family, share with your relatives, share with your friends. Thank you for watching me.